खासदार बनल्यानंतर आणि सोबतच केंद्रातलं मंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्हा बँक आपल्याच ताब्यात राहावी, ती आपल्या पॅनलच्या हातात राहावी, टिकून राहावी, हे नारायण राणेंसाठी किती महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी कसे कसे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून झाले? नंदा, एक गोष्ट स्पष्ट आहे, स्वाभाविकपणे बँक ताब्यात राहणं, भले ती छोटी निवडणूक असेल, कारण की नारायण राणे यांचं होमग्राउंड आहे, नारायण राणेंची कोकणचा नेता अशी ओळख आहे, आणि एकंदरीत मागच्या काही राजकारणातल्या घडामोडी पाहता शिवसेनेला शह देणं या उद्देशाने त्यांचा प्रवेश झाल्याची एकंदरीत राजकीय पंडितांनी देखील संपूर्ण माहिती दिलेली होती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आताच्या घडीला जर पाहिलं तर छोट्याच्या छोट्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. मुख्य गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे आमदार खासदार यांची संख्या जास्त आहे. रत्नागिरी असेल, अगदी रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, खासदार शिवसेनेचा आहे. अशा वेळेला एकंदरीत महाविकास आघाडी असेल जे सध्या सत्ताधारी आहेत, किंवा शिवसेना जी सत्तेत आहे आणि पॉलिटिकल रायव्हल जे नारायण राणे यांचं सर्वश्रुत आहे, अशा वेळेला कुठंतरी छोटासा देखील पराभव हा दोन्ही बाजूच्या नेत्यांसाठी किंवा दोन्ही पक्षांसाठी स्वाभाविकपणे प्रतिष्ठा ठरतो. आणि त्याच अर्थानं ही निवडणूक, जिल्हा बँकेची निवडणूक देखील स्वाभाविकपणे महत्त्वाची ठरते. मुख्य गोष्ट म्हणजे याच निवडणुकीच्या दरम्यान एकंदरीत नारायण नितेश राणे यांच्यावर संतोष परब जो काही हल्ला प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये अटकी तांगटी तलवार होती, त्या प्रकरणात ज्या वेळेला जामीन झाला तो जामीन अटकपूर्व जामीन जो आहे तो माननीय न्यायालयानं फेटाळला होता आणि त्यानंतर शिवसेनेनं जल्लोष केला होता. कुठंतरी हा नितेश राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा देखील एक सवाल या संपूर्ण घडामोडीमध्ये नंतर उपस्थित झाला होता. पण आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर स्वाभाविकपणे त्याचं एक रिफ्लेक्शन आपण असं म्हणू शकतो की दिसून येतंय का, कारण की कार्यकर्ते जल्लोष करतात. मागच्या काही दिवसांमध्ये नारायण राणेंवरती किंवा राणे समर्थकांवरती किंवा ह्या पॅनलवरती कुठंतरी पैशांचा वापर होतोय का, किंवा एकंदरीत कार्यकर्ते गायब होणं, मतदार गायब होणं अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या, आरोप केले गेले होते, त्या अनुषंगानं स्वाभाविकपणे हा निकाल किंवा हा विजय महत्त्वाचा ठरतो. जिल्ह्यात कुणाही सत्ता असणार, कारण की नारायण राणे यांचा हा होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी ही अशा प्रकारे विजय मिळवणं स्वाभाविकपणे ज्ञानदा प्रत्येकासाठी, अगदी मग भाजप खासदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, भाजपचे नेते असतील, त्यांच्यासाठी स्वाभाविकपणे महत्त्वाचा ठरतो. एकंदरीत नारायण राणे ज्या अर्थी या ठिकाणी उपस्थित होते, ज्या अर्थी 8 दिवस या ठिकाणी त्यांनी तंबू ठोकला होता, दिल्लीच्या वाऱ्या होत होत्या, अशा पार्श्वभूमीवरती हा विजय मिळवणं खूप काही सांगून जातो, खूप काही बोलून जातो. आणि एकंदरीत आत्ता कुठं म्हणजे एकंदर असं म्हटलं जातं की शिवसेना यामध्ये विजयी होणार दावा केला जात होता शिवसेनेच्या नेत्यांकडून, खासदारांकडून, आमदारांकडून, पण एकंदरीत या विजयामुळे हे चित्र काहीसं वेगळं दिसतंय. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण या निवडणुकीमुळे बदलून गेलेलं होतं. जिल्हा बँकेची निवडणूक होती ज्यावर पहिल्यापासून नारायण राणेंचं वर्चस्व होतं, पण घडामोडी काहीशा अशा घडल्या, सतीश सावंत जे बँकेचे अध्यक्ष होते ते 2 वर्षांपूर्वी अचानक शिवसेनेमध्ये गेले आणि त्यामुळे इथली समीकरणं बदलली, त्यामुळे सतीश सावंत यांचा पराभव हा एक मोठा धक्का महाविकास आघाडीसाठी आणि विशेष करून शिवसेनेसाठी सुद्धा मानला जातोय. अमोल, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.